शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रातून केलेल्या दाव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकार पाडा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा धमक्या मिळत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊतांचा लालू प्रसाद करण्याची धमकी. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राऊतांना धमक्या. राऊत नौटंकी करत असल्याचा भाजपचा आरोप. महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगाचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सरकार न पाडल्यास ईडीत अडकवून लालू प्रसाद यादवांसारखं जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी राज्यसभा सभापतींना लिहिलेल्या पत्रात ईडीच्या गैरवापराचा आरोप केलाय. ईडीला ज्या कारवाया कायदेशीरपणे करायच्या त्या त्यांनी करत राहावं, पण एक सांगतो, तुमचा सुद्धा चेहरा नकाब मी उतरवल्याशिवाय राहणार नाही. ईडीच्या कार्यालयात काय चाललेलं आहे, याचे सूत्रधार कोण आहेत, हे मी तुम्हाला आता लवकर सांगेन. तर सिंह कधी गिधडाच्या धमक्यांना घाबरत नसतो असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शेर कभी गिधडों की धमकियों से डरा नहीं करते. संजय राऊत यांच्या एकूण जे काही वक्तव्य आहे या वक्तव्यातनं आमची करमणूक झाली. यापेक्षा जास्त या वक्तव्याकडे पाहता येत नाही. तर कारवाईच्या भीतीने संजय राऊत नौटंकी करत असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय. ही संजय राऊतचे मित्र परिवार पार्टनर हा जो सुजित पाटकर जो आहे ते सुजित पाटकर संजय राऊतच्या दोन्ही मुलीबरोबर वाईन कंपनीत पार्टनर आहेत. तो प्रवीण राऊत आणि संजय राऊतची पत्नी पार्टनर आहेत. दोघांनी मिळून बिझनेस व्हेंचर बनवलं होतं. म्हणून संजय राऊत अशा प्रकारचे धंदे करतात आणि मग त्याची चौकशी सुरू झाली तर नौटंकी सुरू करतात. संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयात कशी चौकशी चालते याची पोलखोल करणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे येत्या काळात संजय राऊत विरुद्ध ईडी आणि भाजप असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.